नागरिकत्व संशोधन बिल परवा आणि काल दोन दिवस संसदेमध्ये याच्याबद्दल चर्चा झाली आणि बहुमताने हे बिल पास झालं, पारित झालं। त्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन करतो। स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये तीन देश जे आहेत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान, या तिन्ही देशामध्ये असलेले अल्पसंख्याक, हे अल्पसंख्याक म्हणजे जैन, पारशी, हिंदू, ह्या अल्पसंख्याकांवर या तीन देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत होता। त्यामुळे त्यांना भारतामध्ये यावंच वाटलं, ते भारताला शरणागत झाले आणि या शरणार्थींना नागरिकत्व बहाल करावं असं खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्येच हे विषय आहे। मला या विषयाचा निश्चितपणे आनंद असा वाटतो की गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला फार मोठी बळकटी मिळत आहे। मग ते राम मंदिर असो, त्याची 370वं कलम असो किंवा हे नागरिकत्व संशोधन बिल असो, विशेष करून या बिलामध्ये या देशातले भारतातल्या अल्पसंख्याक जे आहेत की ज्यांना आपण मुस्लिम म्हणून संबोधलं जातं, त्या मुस्लिमांची संख्या वाढलेली आहे, परंतु त्या तीन देशामधल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातल्या अल्पसंख्याकांची संख्या ही कमी झालेली आहे। याचाच अर्थ आपला देश हा सर्वसमावेशक आहे, सर्व जाती धर्मांना सांभाळून घेणारा आपला देश, हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब या ठिकाणी झालेलं आहे। मी पुन्हा एकदा या दोघांचंही, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। मला वाटत नाही या ईशान्य पूर्व राज्यामध्ये वाद होईल असं मला काही वाटत नाही, कारण त्यामध्ये अजूनही घुसखोर मोठ्या पद्धतीने, मोठ्या संख्येने या मोठ्या म्हणजे त्या राज्यामध्ये, त्रिपुरा असेल, मेघालय असेल, या ठिकाणी मोठ्या पद्धतीने घुसखोर आहेत। त्यामुळे आत्ता तरी सध्या तरी या तीन चार राज्यामधले जे शरणार्थी आहेत त्यांच्याबद्दल हा कायदा काही पाळला जाणार नाही, त्यामुळे थोड्या पद्धतीनं त्या ठिकाणी उद्रेक चालू आहे, जाळपोळ चालू आहे। पण निश्चितपणे अमित शाह अतिशय खमके असे गृहमंत्री आहेत, त्यामुळे देशामध्ये कुठल्याही पद्धतीचा उद्रेक होणार नाही।